उद्धवला 24 रुपये हमी भाव द्यावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं कामती इथं दगडाला शेंदूर पासून दुधाचा अभिषेक घालण्यात आला। शेतकऱ्यांना दुष्काळजन्य परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। अशा परिस्थितीत शेतीपूरक पशु व्यावसायिक शेतकऱ्यांना दुधाचे दर कमी केल्यानं नुकसानीत सामोरं जावं लागतंय। जनावरांच्या पेंडीचे तसंच इतर पशुखाद्य पदार्थांसह वैरणीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेत, यामुळे दुग्ध व्यवसाय परवडत नसल्यानं शासनानं दुधाचे दर त्वरित वाढवून किमान 34 रुपये हमी भाव द्यावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कामती बुद्रुक इथं आंदोलन करण्यात आलं। यावेळी दगडाचं काळीज असलेल्या शासनाला जाग यावी यासाठी दगडाला शेंदूर फासून दुग्धाभिषेक घालण्यात आला। दरम्यान शासनाच्या वतीनं मंडलाधिकारी बसवराज सालीमठ, कामती पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि निवेदन स्वीकारलं। दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाविषयी आपली मतं मांडली आणि तीव्र भावना प्रकट केल्या। घट करून शेतकऱ्यांना परवडेल या हिशोबानं पशुखाद्य मिळावा। सचिवालय आहे, जे मंत्रालय आहे, तिथं काम करणारी मंडळी, आपण निवडून देणारे नेते मंडळी आहेत, त्यांना आपला प्रश्न गांभीर्यानं मांडला तर तो प्रश्न मार्गी लागू शकतो, तिथं काहीतरी निर्णय होऊ शकतो व त्यांना तिथं जाब विचारण्यासाठी आपण त्यांना जाब विचारा, आपल्या भागात आल्यानंतर त्यांना जाब विचारला पाहिजे। ही एक मोठी तयारी आपण केली पाहिजे। पण निर्णयालेल्या सरकारच्या लक्षात येत नाही की शेतकऱ्याच्या व्यथा कोण जाणून घेत नाही। या दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3, 5, 8, 5 चा भाव शासनानं ठरवून दिलेला असताना सुद्धा 34 रुपये हे दूध डेअरीवाले देत नाहीत, त्यांच्या निषेधार्थ आज हा दगडाला दुग्धाभिषेक करून हा निषेध केला आहे। आता कुठे दुधाला चांगले दिवस आले तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी दुःखदायक 27-28 रुपयावर त्या दुधाचा भाव येऊन बसले। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक सिद्धाराम भमाणे, बाळासाहेब डुबे पाटील, सरपंच प्रवीण भोसले, शिवसेना मोहोळ शहर प्रमुख सत्यवान देशमुख, वाहतूक सेनेचे सोमनाथ पवार, विजय गायकवाड, संजय वाघमोडे, नरसिंग पाटील, मुकुंद अवताडे, विनोद आंब्रे, संतोष अवताडे, सुभाष सरपळे, शरद गोरे, संजय कस्तुरे, अर्जुन लोखंडे, समाधान भोसले, युवराज कारंडे, बिभीषण घवाने, हेमंत भोसले, बाळासाहेब नंदुरे, हनुमंत माळगोंडे, नागराज मल्लाडे, सचिन महमाने, महादेव विभूते, विक्रम कोकाटे आदींसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।